नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही वयमर्यादा अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा नऊ दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक जे आहे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्राध्यापक रेडिओलॉजीसाठी निघालेली आहे एक वॅकन्सी या पदासाठी आहे शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी परवानगीधीन मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा महाविद्यालय किंवा संस्थेतील तीन वर्षाची संबंधित विषयाची सहयोगी प्राध्यापक अर्थ असणं आवश्यक आहे किमान चार संशोधन प्रकाशने म्हणजेच असोसिएट प्रोफेसर म्हणून किमान दोन असण्या या ठिकाणी आवश्यक आहे वैमर्यादा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी पन्नास वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी पंचावन्न वर्ष या ठिकाणी आहे त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील तीन वर्षासाठीची संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापकची पात्र शैक्षणिक पात्रता तुमची असणं आवश्यक आहे त्यामध्ये किमान दोन वर्ष प्रकाशने असणे आवश्यक आहे वयमर्यादा तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी पन्नास वर्ष या ठिकाणी आहे त्यानंतर सहयोगी प्राध्यापक मेडिसिनसाठी या ठिकाणी एकूण तीन जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी देखील संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापकचा तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किमान दोन संशोधने प्रकाशने तुमची असणं आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी पन्नास वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे त्यानंतर सहयोगी प्राध्यापक रेडिओलॉजीसाठी एक जागा आहे या ठिकाणी देखील तीन वर्षासाठीचा संबंधित विषयातील सहाय्यक प्राध्यापकचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दोन प्रकाशने तुमचे असणं आवश्यक आहे वयमर्यादा पंचेचाळीस आणि पन्नास अशा प्रकारे या ठिकाणी आहे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सासाठी एक जागा या ठिकाणी आहे एम डी तुमचं झालेलं असेल एम एस झालेलं असेल किंवा डी एन बी झालेलं असेल पदवी संपादन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्ही आपल्यासाठी अर्ज करू शकता चाळीस वर्षाची खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षाची वय मरात ठिकाणी आहे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक मेडिसिनसाठी या ठिकाणी एकूण चार जागा आहेत एम डी एम एस किंवा डी एन बी पदवी संपादन केलेली तुम्ही असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता चाळीस आणि पंचेचाळीस अशा प्रकारची वय मर्यादा या ठिकाणी कॅटेगरीनुसार देण्यात आलेली आहे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक रेडिओलॉजीसाठी दोन जागा या ठिकाणी आहे एम डी एम एस डी एन बी पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सेम विमा वरच्या पदाप्रमाणेच या ठिकाणी देखील आहे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग व प्रस्तुतीशास्त्रासाठी एक जागा या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील एम डी एम एस डी एन बी पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता सेम सेमविमानता या ठिकाणी देखील आहे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक भूलशास्त्रासाठी एक जागा या ठिकाणी आहे एम डी एम एस डी एन बी पदवी तुमच्याकडे संबंधित विषयामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक अस्थिरोग शल्यचिकित्सासाठी एक जागा या ठिकाणी आहे या ठिकाणी देखील एम डी एम एस डी एन बी पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता सेम हो विमार्थ या ठिकाणी देखील आहे अशा एकूण या ठिकाणी सोळा जागांसाठी व्हॅकन्सीस निघालेले आहे अर्ज जे आहे तुम्हाला पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आपल्या आवेदन व पत्रासह व अर्जासह व मूळ कागदपत्रांच्या प्रतिसं साक्षांकित केलेल्या प्रति जमा या ठिकाणी करायच्या आहेत निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी मुलाखतीद्वारे केली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर आता आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करणे अगोदर संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थित वाचा जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो